नमस्कार, वैशालीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वांगी आणि बटाट्याची मिक्स भाजी करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपण साहित्य बघूया. चार वांगी मी कापून घेतलेली आहेत बारीक. एक मोठा बटाटा घेतलेला आहे, त्याचं साल काढून मी चिरून घेतलेलं आहे. हा काळा मसाला आहे एक चमचा, हळद एक चमचा, तिखट ही धणा पावडर आहे, थोडासा गूळ घेतला आहे, आलं लसूण पेस्ट, मोहरी आणि जिरे एकत्र घेतलेलं आहे, हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे. वांगे बटाटा भाजीला थोडंसं तेल जास्त घालायचं. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता जिरे आणि मोहरी एकत्र केलेले आहे, ते आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत हिंग. पहिल्यांदा आपण बटाटा घालणार आहोत. बटाटा थोडा परतून घ्यायचा आहे आधी आणि मग नंतर आपण वांगे घालायचे. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. मोठा गॅस करून थोडासा बटाटा परतून घ्यायचा आहे तेलावर. आता आपण त्यात वांगी घालूया. दोन ते तीन मिनिट आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचं आहे. यात आता आपण आलं लसूण पेस्ट घालतो. आपला आता वांगे आणि बटाटे परतून झालेले आहेत. आपण आता एक एक मसाले घालूया. हळद घेतली आहे अर्धा चमचा, तिखट एक चमचा, हा काळा मसाला आहे, ही धण्याची पावडर आहे. व्यवस्थित हलवून घेऊया आपण. आता थोडंसं मीठ घालूया, चवीनुसार मीठ. आपला आता मसालाही छान परतला गेलाय तेलावर. आता आपण यात घालूया पाणी.
एकदम जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसं घालायचं। आणि आता हा जो गूळ घेतला आहे ना मी, तो घालायचा। आणि आता भाजी आपली 3 ते 4 मिनिटात छान शिजवून घ्यायची आहे। आपण आता झाकण ठेवून शिजवून घेऊया। आपण आता झाकण काढूया। आपली भाजी आता तुम्ही बघू शकता मस्त शिजली आहे आणि तेल पण तिला वर छान आलेलं आहे। आता आपण वरून थोडी कोथिंबीर घालूया। ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून जरूर कळवा। लाईक आणि शेअर करा। आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीज किचनमध्ये।